निरपराध नागरिकांचा बळी व 86 रुग्णांना जीवनमरणाशी संघर्ष कराव्या लागलेल्या व पाचव्या दिवशीही 14 रुग्ण अत्यवस्थ असलेल्या अष्टविनायक क्षेत्र महड येथील अन्न विषबाधा प्रकरणाला वेगळे वळण लागले. शिंदे कुटुंबावरील व्यक्तिगत जुन्या रागातून घेतला सूड. ज्योती उर्फ प्रज्ञा सुरेश सुरवसे वय 23 सध्या राहणार खोपोली मूळ औसा मराठवाडा या महिलेने पंक्तीला जेवण वाढत असताना सूड पद्धतीने वरणात विषारी औषध टाकले व पुढील सर्व भयंकर प्रकार घडला. पोलिसांच्या 4 दिवसातील तपासात हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी महिला ज्योती उर्फ प्रज्ञा सुरेश सुरवसे तिला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. तपास व संबंधित सर्व घडामोडींची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पत्रकार परिषद घेऊन सदरची सविस्तर माहिती दिली. लोकिनसाठी नवजोत पिंगळेसह प्रशांत गोपले. आरोपी आहेत, यांचं दुसरं लग्न झालेलं आहे आणि यांच्या पतीचं सुद्धा, म्हणजे जे दुसरे पती आहे त्यांचे, त्यांचं पण हे दुसरं लग्न आहे. त्यांचं पहिलं लग्न, यांचं असं म्हणणं आहे की यातले एक जे विक्टीम आहेत त्यांच्या याच्यामुळे त्यांचं पहिलं लग्न मोडलं गेलं, कारण हे सर्व नात्यातच येतात. डिस्टन्स, त्यांच्या मामीच्या बहिणीची मुलगी, चुलत कोणीतरी मामीला असतं. तसंच हे जे दुसरं लग्न झालं या ठिकाणी सुद्धा ते कुटुंब तोडायचा प्रयत्न करतात. परत त्यांचं जे कॉम्प्लेक्शन आहे त्याच्यावरनं त्यांना सतत टोमणे मारल्या जात होते घरामध्ये, किंवा त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही. हे अशा प्रकारे ते कारण सांगतात की ज्यामध्ये ते खूप दिवसापासून तो राग आणि असंतोष मनात होता, त्यांना असं काहीतरी करायचं होतं, ही संधी मिळाली. केमिकल म्हणजे तिथं इन्सेक्टिसाईड सारखा त्याचा वास होतो, उग्र वास. आणि जे जनरल नॉलेज आहे आमचं, पोलिसांचं असेल किंवा जे तपासातल्या याचे असेल, की ते वाटतं की अशा प्रकारचं एक पेस्टिसाईड आहे, इन्सेक्टिसाईड. तर ते आपण ताब्यात घेतलं, त्याचे सॅम्पल पाठवून दोन्ही मॅच होते. सर, दोन दिवसापासून चौकशी केली, त्याच्यामध्ये एकच आरोपी आहेत. यामध्ये असं वाटत नाही दुसरं कोणी आरोपी असेल, परंतु जर तपासात पुढे निष्पन्न होतील की दुसरे आरोपी आहेत, ते आपण त्याच्याची चौकशी करूया. भडगावामध्ये सुभाष माने म्हणून व्यक्ती आहेत, त्यांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात जेवण झाल्यानंतर रात्री बऱ्याच लोकांना अंडातून विषबाधेचा अशा प्रकारे त्रास होऊ लागला. त्यामध्ये काही लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. ती प्राथमिक माहिती आली पोलीस स्टेशनला, पोलीस पोहोचेपर्यंत जे काही लहान मुलं हॉस्पिटलमध्ये पोहोचवली होती, त्यात 3 लहान मुलांचा हॉस्पिटलला नेण्याआधीच मृत्यू झाला अशी माहिती आली. त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी जेवढी लोकं, आजूबाजूचे जे नातेवाईक, त्यांचे रिलेटिव्ह जेवायला आली होती, त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेलं, जेणेकरून त्यांना मध्ये त्रास नसेल. अशा सर्व लोकांना, तब्बल 120 लोकं साधारण तिथे जेवली होती, त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी हा अन्नातून विषबाधेचा प्रकार झाला आहे किंवा काही अपघात आहे की कोणीतरी काही जाणून बुजून केलेलं कृत्य आहे, याचा सुद्धा तपास सुरू होता. त्यानंतर जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी यांनी व्हिजिट केली, सिव्हिल सर्जन आहे त्यांनी व्हिजिट केली, सॅम्पल्स घेतले त्यांनाचे. त्याचबरोबर जे व्यक्ती ग्रुप पावले किंवा ज्यांना हॉस्पिटलमध्ये उलट्या झाल्या त्याचे सॅम्पल्स घेतले गेले, जेणेकरून त्यामध्ये काही विषारी हे मिळतात किंवा अन्नाचे असे घटक मिळतात की फर्मेंटेशन किंवा इतर गोष्टीमुळे काही झालेले. त्याचबरोबर पोलीस तपास चालू होता. पोलिसांना सकाळी पंचनामा करताना घटनास्थळाचं जे घर आहे सुभाष माने यांचं, ज्यांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, त्या घराच्या मागे काळे दाणे असे ब्लॅक कलरचे दिसले आणि त्याचा एक उग्र वास येत होता. तर बहुतेक त्यावर इन्झेक्टी साईड असावं कुठल्या तरी प्रकारचं हे निदर्शनास येत होतं. परंतु अजूनही घटना क्लिअर नव्हती, कारण म्हणजे सुभाष माने ज्यांच्या घरी हा कार्यक्रम होता ते स्वतः गार्डनर म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांनी स्वतः ॲज अ गार्डनर म्हणून त्यांच्या याच्यातलं कुठं घरी आणून ठेवलेलं आहे, किंवा मग ते कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने पर्पजफुली असा प्रकारचं कृत्य करायचं म्हणून त्या ठिकाणी ते अन्नात टाकलं का, हे क्लिअर होत नव्हतं. या अनुषंगाने तपास करताना पोलिसांनी जेवढे लोक जेवायला आले होते त्यांच्या घरचे नातेवाईक असतील, त्याचबरोबर जी लोक वाढायला होती, जेवण वाढायला पंक्तीमध्ये, त्यांचा त्यांच्याकडे तपास करायला सुरुवात केली. तर त्यामध्ये एक व्यक्ती आम्हाला आढळली, हे संशयित आरोपी म्हणून आम्ही त्यांना ताब्यात घेतले. तर त्या आरोपी प्रज्ञा उर्फ ज्योती सुरेश सुरवसे म्हणून आहे, यांचे रिलेटिव्ह आहेत, डिस्टन्स रिलेटिव्ह. तर ती वाढायला होती, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नव्हती, परंतु ती 2-3 दिवसानंतर घटना झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली.
परंतु डॉक्टरांनी काही नाही म्हणून त्यांना डिस्चार्ज केलं आणि त्या वाढायला होत्या, त्यामुळे आमचा त्यांच्यावरती संशय बळावला. त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची चौकशी केली असता त्यामध्ये त्यांनी कबूल केलं की त्यांच्या घरचे जे आहेत, त्यांच्या सासू असतील, त्यांचे इतर नातेवाईक असतील आणि त्यांचे डिस्टंट रिलेटिव्ह म्हणजे सुभाष माने त्यांची पत्नी आणि त्याचबरोबर जे शिंदे फॅमिली आहे त्यातले एक मूळ यामध्ये दगावलं, तर या सर्वांविषयी त्यांना मनात राग होता. त्यांचे घरगुती कौटुंबिक कला जे विषय होते आणि त्या ह्याच्यातून त्यांना हे जे घरातले मेन पुरुष आणि महिला मंडळी आहेत, त्यांची सासू असेल, त्यांच्या ननद असतील, सुभाष माने आणि त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांच्याबद्दल जो राग होता, तर त्या ह्याच्यातून त्यांना हे असं कृत्य करायचं होतं आणि त्यासाठी त्यांच्या घरी जे इन्सेक्टिसाईड आणलेलं होतं ते त्यांनी तिथे वर्णाची जी बदली होती त्याच्यामध्ये टाकलं आणि त्या ह्याच्यातून ज्यांना ज्यांना ते वाटप झालं त्या वर्णाचं, त्यातून त्या सर्व लोकांना ती विषबाधा झाली. या ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे इन्चार्ज पी आर काईंगडे, एल सी बीचे श्री शेख आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर सहकारी या सर्वांनी तपास केलेला आणि हा जो प्रकार आहे हा उघड सर एक बोलू शकतो दाखल करण्यात आलेला सर पुन्हा एकदा प्लीज फोन 307 जीवे मारण्याचा प्रयत्न, 328 म्हणजे विषारी काही औषध देणं आणि 338 जीवाला बाधा होईल अशा प्रकारे कृत्य करणं. थँक्यू सो मच. कोल्हापूर तालुक्यामध्ये सर्वांना धक्का देणारी घटना नुकताच घडली आणि दिनांक 18 जून रोजी कोल्हापूर तालुक्यातील अष्टवनीपैकी एक असणाऱ्या मड येथील वर्धविनायकाच्या गावामध्ये त्या ठिकाणी अन्नातून वीजबाधा झाली आणि या वीजबाधेनंतर जवळपास 120 जणांना वीजबाधा झाल्याचं पोलिसांनी नुकताच या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि साऱ्यांना उत्सुक होती हे झालं कशापासून. परंतु हे सर्व जरी असलं तरी यामध्ये निष्पाप तीन मुलांचा जीव गेला लहान यांचा, त्याचबरोबर एका विस्पाचाही जीव गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये चौथ्याची वाढ झाली. ती प्रगती म्हणून जी मुलगी जी तिचा जीव गेला होता त्यामध्ये तिचा भाऊही त्यामध्ये विराज म्हणून त्याचाही त्यामध्ये प्राण गेलेला आहे आणि अशा ह्या हद्द हलवणाऱ्या घटनेमध्ये हे नक्की कोणी केलं आणि कसं झालं याची साऱ्यांनी उत्सुकता होती. आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक अलिबाग पारसकर या ठिकाणी आज या कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये आले आणि या पोलीस स्टेशन अंतर्गत काईंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी जो तपास सुरू केला होता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काही समोर येत नव्हती, म्हणून हा या ठिकाणी गुन्हे अन्वेषण शाखेचे जमीन शेख यांच्याकडे हा गुन्हा सोपवण्यात आला आणि कालच्या रात्रीला या ठिकाणी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी तपास सुरू केला असता त्याच्यामध्ये एक महिला आरोपी समोर आली आणि त्या महिलेने आपली कबुली दिल्याचं आत्ताच नुकताच या पारसकर पोलीस अधीक्षक पारसकर साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि तिच्यावरती कारवाई कडक होईल आणि अन्य आरोपी याच्यामध्ये असतील असं नुकताच पोलीस अधीक्षक पारसकर या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे.